कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात ऍक्सिस बँकच्या एटीएमला आज सकाळी 8 सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच एटीएम सेंटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे। आग लागली तेव्हा एटीएम मध्ये किती पैसे होते याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, त्याचबरोबर या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। ही आग लागली की लावण्यात आली याचाही सध्या तपास सुरू आहे। दरम्यान आगीमुळे एटीएमचं बरंचसं नुकसान झालं आहे।